नमस्कार। सुप्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाने मराठी कलाविश्वात फार शोककळा पसरली होती। दरम्यान त्यांच्या निधनामुळे त्यांचा मुलगा कश्मीर महाजनीवर अनेक जणांनी टीका देखील केल्या होत्या। रवींद्र महाजन यांचा मृतदेह 3 दिवस घरामध्ये असून देखील घरातील कोणालाही याची माहिती नसल्यामुळे अनेक जणांनी कश्मीर महाजनीला खूपच ट्रोल देखील केलं होतं। दरम्यान कश्मीर याने पहिल्यांदाच याबद्दलची खरी माहिती सर्वांसमोर दिली आहे। कश्मीर ने म्हटलं आहे की माझे बाबा हे थोडेसे मुडी होते, त्यांना जेव्हा आम्हाला भेटावंसं वाटायचं तेव्हा ते आम्हाला भेटायचे, त्यांना एकटं राहायला आवडायचं। सगळेजण म्हणतात की आम्ही आमच्या वडिलांना एकटं सोडून देऊन मजेमध्ये जगत होतो, मात्र असं काहीही नसून माझ्या बाबांना एकटं राहायला आवडायचं। आम्ही त्यांच्यासाठी कितीतरी केअरटेकर देखील ठेवले होते, मात्र त्यांनी सगळ्या केअरटेकर्सला काढून टाकलं। घरातील डार्क सिक्रेट सर्वांना माहीत असावेत असं मला वाटत नाही, म्हणून मी कधीही याबद्दल फारसं बोलत नाही, असं म्हणत कश्मीरने स्पष्टीकरण दिलं आहे।